फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनस क्लासेस। मुलांनो, आपला आजचा जो विषय आहे तो सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक क्लास फोर्थ, इयत्ता चौथीचं मराठीचं पुस्तक आहे, टेक्स्टबुक। आणि या टेक्स्टबुकमधील आज आपण हा जो लेसन आहे 6 नंबरचा, हत्तीची फजिती, मराठीचा हा जो लेसन आहे, धडा जो आहे तो आपण इथे बघणार आहोत। बघा, लेसन शिकवताना मी नेहमी लेसन हा स्टोरी वाचल्यासारखा, स्टोरी सांगितल्यासारखा शिकवते, त्यामुळे मुलांना हा जो लेसन आहे तो व्यवस्थित समजतो। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजेल। स्टोरी म्हणून जर ऐकली तर अगदी व्यवस्थित लक्षात राहील, आणि त्यामुळे मुलांना परीक्षेमध्ये ह्याचे यावरील कुठलाही क्वेश्चन विचारला तरी तो सांगण्यास नक्कीच मदत होईल। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। बघा, लेसन नंबर 6, हत्तीची फजिती। तर हत्तीची फजिती हा जो लेसन आहे तो मी त्या अगोदर एक एक दोन दोन सेंटेन्स इथे वाचणार आहे, तो तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा, एके वर्षी पावसाळ्यात पाऊस पडलाच नाही, त्यामुळे दुष्काळ पडला, सगळे तलाव आटले। बघा, एक वर्षी काय झालं की पाऊसच पडला नाही, कुठेच पाऊस पडला नाही, पावसाळा होऊन गेला, पावसाळ्याचा सीझन होऊन गेला तरीही पाऊस पडला नाही, त्यामुळे सगळीकडे काय झालं की दुष्काळ पडला, पाण्याची टंचाई जाणवू लागली, सर्व प्राण्यांना इकडे तिकडे पाणी शोधण्यासाठी भटकावे लागले, सर्व तलाव नद्या सर्व आटून गेले, प्राणी पाण्याच्या शोधात सगळीकडे भटकू लागले, पाणी पिण्यासाठी, पाणी शोधण्यासाठी प्राणी इकडून तिकडे जाऊ लागले। एका अरण्यात एक हत्तींचा कळप होता। तर बघा, तिथे अरण्यातच एक हत्तीचा कळप होता। तुम्हाला माहितीच आहे की हत्तीला पाणी खूप आवडतं, हत्तीला पाण्यामध्ये आंघोळ करायला आवडते, पाणी मोठ्या प्रमाणात प्यायला लागतं, त्यामुळे हत्तीला पाण्याची टंचाई जास्त जाणवू लागली, आणि हत्तीचा जो कळप होता तो त्याला पुरेसं पाणी तिथे मिळेना, त्यामुळे तो पाण्याच्या शोधासाठी इकडे तिकडे भटकू लागले। हत्तींचा कळप जो अरण्यात होता त्यांना पुरेसं पाणी प्यायला आणि आंघोळ करायला मिळेना, तेव्हा तहानीने व्याकुळ झालेले हत्ती आपल्या कळपाच्या प्रमुखाला म्हणाले, स्वामी, आता आपण जगायचं कसं, लहान सहान प्राण्यांना प्यायला आंघोळ करायला पुरेसं पाणी नाही। जे हत्तीचा जो कळप होता त्यातील मेन जो हत्ती होता, मुख्य हत्ती होता, त्यांचा मेन हत्ती, तो त्या हत्तीला बाकी सर्व हत्ती काय म्हणाले की स्वामी, आपण आता जगायचं कसं, लहान सहान प्राण्यांना प्यायला आंघोळ करायला पुरेसं पाणी नाही, मग आपल्यासारख्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांना प्यायला आंघोळ करायला पाणी कुठे मिळणार, कुठे जायचं ते सांगावं। तर हत्तीचा जो प्रमुख होता तो अनुभवी होता। कसा होता? तर अनुभवी, खूप महत्त्वाचा शब्द आहे। हत्तीचा प्रमुख अनुभवी होता, त्याला पाण्याच्या जागा माहीत होत्या। प्रमुखाने जवळच्या एका अरण्यातील पाण्याने भरलेला एक तलाव आपल्या कळपाला दाखवला। हत्तीचा जो प्रमुख होता, मुख्य हत्ती होता, त्याला जंगलामध्ये कुठे कुठे तलाव आहेत त्याची माहिती होती, आणि त्याने काय केलं की आपल्या सर्व हत्तींना, बाकी आपल्या कळपातील सर्व हत्तींना तो तलाव दाखवला, आणि त्या तलावात अगदी गोड आणि स्वच्छ पाणी आहे असं सांगितलं, आणि सर्व हत्ती तिकडे जाऊ लागले। ठीक आहे, प्रमुखाने म्हणजे हत्तीच्या प्रमुखाने एका अरण्यातील पाण्याने भरलेला एक तलाव आपल्या कळपाला दाखविला, त्या तलावातील पाणी अगदी स्वच्छ आणि गोड होतं। पाणी बघताच हत्तींना आनंद झाला, ते पाण्याकडे धावून पाण्यात उतरले। हत्तींना पाणी बघून खूप आनंद झाला, आणि सर्वचे सर्व हत्ती त्या पाण्यामध्ये उतरले। त्यांनी भरपूर पाणी प्यायलं, सोंडीने आपल्या अंगावर ओढवलं, पाण्यात ते मनसोक्त डुंबले। डुंबले म्हणजे काय? ते पाण्यात व्यवस्थित पूर्ण डुबेपर्यंत आंघोळ करू लागले, एकमेकाच्या अंगावर पाणी शिंपडू लागले, आणि पाण्यामध्ये पाण्याचा त्यांनी खूप छान असा आनंद घेतला। मग त्या कळपाने त्या अरण्यातच मुक्काम केला। रोज ते पाण्यात खेळण्यासाठी, पिण्यासाठी व तलावावर, त्या तलावावर येऊ लागले। त्यानंतर बघा पुढे, हत्तींचे दिवस आनंदात जाऊ लागले, पण त्या तलावाकाठी बिळं करून राहणारी लहान लहान ससे मात्र हत्तीच्या पायाखाली चिरडून मरू लागले। बघा, हत्ती हा अतिशय मोठा प्राणी असतो, आणि छोटे छोटे प्राणी त्याच्या पायाखालून चिरडून मरू शकतात। तर असंच त्या तलावाच्या कडेला ठीक बीळ होते, आणि त्या बिळामध्ये ससे राहत होते, आणि ते ससे जे आहेत, ससेंची पिल्लं जे आहेत, ते हत्तीच्या पायाखाली चिरडून मरू लागले। हे पाहून शिलीमुख नावाचा ससा सगळ्यांना म्हणाला, सशाचं नाव काय आहे? शिलीमुख। शिलीमुख नावाचा जो ससा आहे तो सगळ्यांना, म्हणजे त्या सर्व हत्त्यांना, सच्या सर्व मित्रांना, म्हणजे दुसऱ्या सशांना म्हणाला की हे हत्ती आता रोजच पाणी पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी या तलावावर येणार,
कारण दुष्काळामुळे त्यांना दुसरीकडे कुठे पुरेसं पाणी नसणार, तेव्हा रोजच त्याच्या त्यांच्या पायाखाली आमचे सगळे सोयरे चिरडून मरणार. सगळे सोयरे म्हणजे काय की ससे जे आहेत त्यांच्या कळपातले अजून जवळ राहणारे ते बिळ करून तिथे जवळजवळ जे ससे राहत होते ते सर्व ससे काय होणार की चिरडून त्याच्या पायाखाली मरणार. म्हणजे त्यांची ती जात काय होईल की वंशच नष्ट होईल असं त्या शिलीमुख नावाच्या सश्याला वाटले. चिरडून मरण म्हणजे आपला जससा वंशच नष्ट होईल की काय काय करावं असं त्या सश्यांना वाटू लागलं. आणि शिलीमुख नावाचा जो मुख्य ससा होता तो हे विचार करू लागला. त्यावर विजय नावाचा अनुभवी म्हातारा ससा म्हणाला, बघा शिलीमुख नावाचा ससा हे म्हटल्यानंतर त्यावर विजय नावाचा एक अनुभवी ससा तो काय म्हणाला बघा, म्हातारा ससा म्हणाला. तो म्हातारा होता, अनुभवी होता, त्याला ह्याच्या सर्व गोष्टींची कल्पना होती आणि यावर आपण काय उपाय केला पाहिजे हे त्याला माहीत होतं. मग तो ससा काय म्हणाला की विजय नावाचा ससा म्हणाला, घाबरू नका, हे संकट दूर करण्याचा माझ्याकडे एक उपाय आहे, आपल्यावरचं संकट मी दूर करीनच. विजय नावाचा ससा म्हणाला की घाबरू नका, हे संकट दूर करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे आणि आपल्यावरचं संकट आपण नक्कीच दूर करू आणि मी ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेथून निघाल्यावर जाता जाता विजय ससा विचार करू लागला की हत्तीच्या या कळपासमोर जाऊन मी कसं बरं बोलू, कारण हत्ती महाकाय, महाकाय म्हणजे हत्ती प्रचंड मोठा असा प्राणी आहे आणि ससा हा अगदी छोटा प्राणी आहे. मी एवढासा त्यामुळे हत्ती मला सहजच चिरडते, तेव्हा असं करावं एखाद्या कड्या कपारीवर चढून मग हत्तींच्या प्रमुखाशी बोलावं म्हणजे मला भीती नाही. मग एका कड्यावर चढून विजय सशानं हत्तींच्या प्रमुखाला हाक मारली. मग तो विजय नावाचा ससा जो आहे तो एका डोंगराच्या कठड्यावर जाऊन उभं राहिला उंच असा आणि त्याने हत्तींच्या प्रमुखाला हाक मारली आणि म्हणाला की अरे तुझ्याशी बोलायचं आहे मला. हत्तींच्या प्रमुखाला तर समोर कोणी दिसेना, तो कोण आपल्याला हाक मारतंय असं म्हणून इकडे तिकडे बघू लागला. तेव्हा विजय ससा म्हणाला, अरे जरा वर बघ मी इथे आहे. ससा उंच असा कठड्यावर उभा होता आणि त्या हत्तीच्या प्रमुखाला त्याने आवाज दिला आणि म्हणाला की इकडे बघ मी वरती आहे. आणि मग हत्तीने कड्यावर बघितले व म्हणाला, कोण तू, कुठून आलास. तो मुख्य हत्ती जो होता अनुभवी हत्ती तो मोठा हत्तींचा जो मुख्य होता त्याने वरती बघितला आणि सश्याला बघून तो काय म्हणाला की कोण तू आणि तू कुठून आलास. तर विजय ससा काय म्हणाला बघा, विजय ससा ऐकत म्हणाला, मी ससा आहे, भगवान चंद्रदेवाने मला तुझ्याकडे पाठवले आहे. चंद्रदेवाचे नाव घेतल्याने प्रमुखाला सशाबद्दल आदर वाटला. म्हणजे प्रमुखाला म्हणजे कोण, हत्तीचा प्रमुख जो ससा, हत्तींचा प्रमुख जो मुख्य हत्ती होता त्याला काय झालं की खूप आदर वाटला की यांनी चंद्रदेवाचं नाव घेतलं आहे आणि म्हणाला भगवान चंद्रदेवाने पाठवलं आहे, काय काम आहे. तो चंद्रदेवाचं नाव घेतल्यामुळे हत्ती काय म्हणाला की तुला कोणी पाठवलं आहे, तू का आला आहे. तर ससा काय म्हणाला बघा, विजय ससा म्हणाला की मला भगवान चंद्रदेवाने पाठवलं आहे. आणि तो हत्ती म्हणतो की काय काम आहे. तेव्हा विजय ससा म्हणाला, मी चंद्रदेवांचा दूत आहे, त्यांचा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे आणि दूताने काही निरोप सांगितला तरी त्याला मारायचं नाही अशी पद्धत आहे. तर बघा ससा काय म्हणाला, लक्ष द्या की ससा म्हणाला की ज्यावेळेस एखादा दूत एखादी बातमी घेऊन येतो सांगतो त्यावेळेस तो दूत जो बातमी घेऊन येतो त्याला मारायचं नसतं, हा नियम आहे. त्यामुळे मी चंद्रदेवाचा निरोप घेऊन आलेला आहे त्यामुळे तू मला मारायचं नाही. मग हत्ती त्याला विचारतो की चंद्रदेवाने काय सांगितलं आहे. तर हत्ती ससा म्हणतो, बघा चंद्रदेवाने जसं सांगितलं आहे तसंच मी तुला सांगतो, तुम्ही रोज पाणी प्यायला आंघोळ करायला तलावावर येता तेव्हा तुमच्या पायांखाली त्या तलावाचे रक्षक ससे मरतात. त्या तलावांच्या कडेला जे बिळ आहे ते बिळामध्ये जे ससे राहतात ते ससे म्हणजे तलावाचे रक्षकच आहेत आणि ते छोटे छोटे ससे तुमच्या पायाखाली चिरडून मरत आहेत. हा तलाव माझा आहे, हे ससे माझ्या कृपाछत्राखाली आहेत. इंद्रदेव असं म्हणतोय की हा तलाव माझा आहे आणि हे जे ससे आहे ते माझ्या कृपाछत्राखाली आहेत. हे शशक म्हणजे ससे माझे अनुयायी असल्याने शशांक या नावाने प्रसिद्ध आहेत. हे शशक म्हणजे ससे, शशक आणि ससे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. हे माझे अनुयायी असल्याने शशांक या नावाने प्रसिद्ध आहेत. तेव्हा या माझ्या सशांना तुमचा त्रास होता कामा नये, नाहीतर माझ्याशी गाठ आहेत.
असा चंद्रदेवाने निरोप दिला आहे आणि तो निरोप कुणी सांगितला तर विजय नावाच्या सशाने हत्तींच्या कळपाला सांगितलं. चंद्रदेवांचा निरोप सशाने अगदी गंभीर होऊन सांगितला. तो ऐकल्यावर एवढा ताकदवान हत्ती प्रमुख मनोमनी घाबरला. हत्तीला हा निरोप ऐकून तुला भीती वाटली. मग तो म्हणाला, हे दूता क्षमा करा. कोण म्हणाला? की हत्ती म्हणाला की हे दूता मला क्षमा करा, आमच्या हातून हे नकळत घडलं, पुन्हा असं कधी होणार नाही, आम्हाला क्षमा करायला सांगा चंद्रदेवांना. मग विजय ससा दरडावून म्हणाला, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर आज रात्री तुम्हाला तलावात संतापाने कापणारे भगवान चंद्रदेव दिसतील. त्यांची क्षमा मागा, पाया पडा. त्यांच्या हत्ती प्रमुखाला हे खरं वाटलं. तो विजय नावाचा ससा काय म्हणाला, तुम्हाला जर क्षमा मागायची असेल तर आज रात्री चंद्रदेव तुम्हाला पाण्यामध्ये दिसतील आणि ते खूप तापलेले आहेत, रागवलेले आहेत, आणि त्यांना बघून तुम्ही त्यांची क्षमा मागा, असं त्या विजय सशाने सांगितलं. रात्री चंद्रबिंब पाण्यात दिसू लागल्यावर विजय सशाने हत्ती प्रमुखाला तलावातील चंद्राचे प्रतिबिंब दाखवले. पाण्याच्या लहरीमुळे चंद्राचे प्रतिबिंब थरथरत होते, म्हणजे हलत होते पाण्याच्या प्रतिबिंबामुळे. आणि हत्ती प्रमुखाला चंद्रदेवाच्या रागाची भीती वाटली. त्याने चंद्रदेवाला नमस्कार केला व तो म्हणाला, देवा, आम्ही अजाणतेपणाने हा अपराध केला आहे, म्हणून क्षमा करावी. पुन्हा आम्ही या सशांना त्रास देणार नाही, असं बोलून हत्ती आपल्या कळपाला घेऊन त्या प्रदेशातून निघून गेला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ही जी गोष्ट जी आहे, म्हणजे आपण हा जो लेसन आहे हत्तींची फजिती हा इथे बघितलेला आहे. लेसन थोडासा मोठा आहे पण खूप छान आहे. स्टोरी म्हणून जर लेसन तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.